आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. कल्चर करीच्या निमित्तानं आपण कित्येक प्रकारच्या खाद्य संस्कृती शिकून घेतोय आणि आज आपण एक खास खाद्य संस्कृती शिकायला आलोय वसईमध्ये, आगरी खाद्य संस्कृती. ज्योत्सना आणि प्रिया, प्रियाच्या घरी. ओके, हाय, कार्यक्रमात स्वागत. आणि मस्त अशा फिट तयार झालेला आहात तुम्ही. आगरी पद्धतीचे काय दागिने वगैरे आहेत का हे खास? हो, आमच्यामध्ये मोठं गंथन हे महत्वाचं असतं, घालतातच. म्हणजे ह्या प्रकारचं, अशा प्रकारची मोठी गंथनं 10 तोळ्याची 12 तोळ्या असं कॉन्फिडे ठसठशीत मंगळ. त्याच्यामुळे आगरी बाई आली अशी वाटली पाहिजे रस्त्यावर की कुठेही. सोन्यानी कम्प्लीट मडलेली अशी. पण मला सांगा ना की तुम्ही दोघी जणी काय करता, घरी कोण कोण आहे? मी हाऊस वाईफ आहे. हा, माझ्या 2 मुली आहेत. हा, आणि मिस्टर ऑफिसर होते. अच्छा, आणि आपल्याकडे कोण आहे? माझे सासरे आहेत, आजी सासू आहे, मिस्टर आणि 2 मुले आहेत. अरे, दणदणीत फॅमिली आहे. म्हणजे मग नॉनव्हेज वगैरे आणलं की असं एवढं आणायला लागत असेल? भरपूर आणायला ना. तुमच्याकडे सगळेजण खात असतील ना? हो, सगळे खात. अट्टल खाणारे. पण आणखी आपल्याला या कल्चरबद्दल ऐकू, म्हणजे जाणून घ्यायचं आहे, तर आपल्याला थोडीशी माहिती ती सुद्धा घेऊया. आगरी कल्चरबद्दल काय आणि कोण म्हणतंय? ॲग्रिकल्चर म्हणजे मुळात आगरी लोकांची वस्ती ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आहे. त्यांचा मूळचा व्यवसाय असा आहे की शेती, म्हणजे भात शेती, मिठाची शेती आणि खाडीलगत जी मासेमारी असते ती प्रकार आहे. कारण कोळी लोक समुद्रात मासे पकडतात, परंतु आगरी लोक जे खाड्या असतात त्याच्यात मासळी पकडतात. आणि त्यामुळे हा समाज विशेषतः मासेमारी, भात शेती ह्याच्यावर पुढे आलेला आहे. परंतु आता समाजात थोडी शैक्षणिकदृष्ट्या प्रगती झालेली आहे आणि बरीचशी मुलं आमची चांगली शिक्षणाच्या दृष्टीने पुढे आलेली आहेत. मग त्याच्यात IPS आहे, IAS आहेत, वकील आहेत, CA आहेत, प्राध्यापक आहेत, असे अनेक मंडळी आता शैक्षणिकदृष्ट्या पुढे चाललेले आहे. आणि त्यामुळे मुलचा हा जो ठाणे जिल्ह्यातला आपला जो वसई भाग आहे तो आता डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे शेती व्यवसाय थोडासा कमी झालेला आहे आणि मुलं आता नोकरी आणि स्वतःच्या व्यवसायाकडे वळलेले आहेत. आगरी संस्कृतीची माहिती आपल्याला बरीचशी मिळालेली आहे आणि आता आपल्याला आपण त्यांच्याकडे जेवण कुठच्या पद्धतीचं असतं. नॉनव्हेज बेसिकली महत्त्वाचं म्हणजे नॉनव्हेज ना, कारण आगरी जेवण असंच नाही सगळीकडे मिळत. पण मुळात झणझणीत जेवण? हो, मिरची जेवणच नाही आमचं. मिरची जाणवलं पाहिजे खायला, लगेच पाणी पिलं पाहिजे, घाम सुटला पाहिजे. घाम सुटला पाहिजे ना. आणि काय असतं जास्ती तुम्हाला काय आवडतं, मासे का मटण का काय जास्ती खायला? मासेच आमच्याकडे, खाडीचा खाडी जास्त आहेत ना, त्याच्यामुळे खाडीचे मासे, कोलंबी, या चिंबोऱ्या असे प्रकार आहेत. बोय मच्छी म्हणून एक प्रकार आहे. बोय बोय, हा मोठे असतात ते. हे असे प्रकार आमच्याकडे जास्त असतात. त्यांचेच कालवण म्हणजे ग्रेव्ही आणि फ्राय हे प्रकार जास्त असतात. तर आपण आज मग माशाचेच प्रकार शिकतोय. काय आपण बनव, तुम्ही काय बनवताय? कोलिंब वडा. कोलिंब वडा. वडा. आणि तुम्ही? मी चिंबोऱ्याचं बत्तर. चिंबोऱ्याचं वत्तल म्हणजे आमटी. तर पहिलं कोण बनवणार तुमचे? तुम्ही? मी कोलिंब वडा बनवणार. कोलिंब वडा. कोलिंब म्हणजे कोलंबी ना? हो, कोलंबीचं छोटं प्रारूप असते ते. तर हे कोलिंब खूप छान असा हा वेगळा प्रकार आहे. मी सुद्धा अजूनपर्यंत शिकलेले नाही आहे. आगरी खाद्य संस्कृतीच्या निमित्तानं आपल्याला हे सगळं शिकायला मिळत आहे. ज्योत्सना आता आपल्याला असा पदार्थ शिकवते जो पदार्थ खरंच मी बाहेर हॉटेल्समध्ये तर ऐकलेलाच नाही आहे. तर हीच खाद्य संस्कृती आपण शिकतोय आता. तर आगरी लोकांची खासियत कोलिंब वडा. कोलिंब वडा. तर साहित्य लिहून घ्या, कोलिंब वडासाठी काय काय लागेल? कोलिंब, बेसन, हिरवे पातीचे कांदे, फेटलेलं अंड, तांदळाची पिठी, मसाला, हळद, मीठ, थोडंसं तेल, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. साहित्य आपण बघितलं आणि खूप महत्त्वाचा ह्याच्यातला घटक हा म्हणजे कोलिंब. तर मला ज्योत्सना कोलिंबबद्दल आधी पहिली माहिती सांग. कोलिंब हा कोलंबीचं एकदम छोटं रूप आहे, बॉन रूप त्याला म्हणतात. म्हणजे रेग्युलर आपली कोलंबी असते, कोलंबी असते त्याचे एकदम छोटं रूप असते. हे जास्त जरा मोठं झालं का ते कोलंबीत रूपांतर होते याचं. अच्छा, थोडंसं जरी झाले छोटे कोलंबी मोठी कोलंबी अशी टाईप असतात. पण हा रंग जो काळपट आहे तो खाडीचा जो कलर, खाडीच्यामुळे हवं, त्याचीच टेस्ट असते कारण खाडीचा खारवा असते याच्या जोडीला म्हणून. आणि आणखीन एक मला विचारायचं होतं की तुम्ही मला जसं मगाशी म्हणालात तर हा कोलिंब हा जो प्रकार आहे तर हा एरवी पण असा मिळतो का म्हणजे तुमच्या? एरवी नाही, प्रत्येक सीझनला नाही मिळत आहे. सीझन असा फेब्रुवारी
पासून आहे म्हणजे पावसाळ्याचं एंडिंग. पण तुमच्या फिश मार्केट मध्ये कोलिम द्या असं सांगितलं तर मिळतं? प्रत्येक वेळेस नाही, सीझन वाईजच आहे. सीझन मध्येच पण मिळतं. आणि ह्याचे तुम्ही काय काय उपयोग अजून करता? याचं कोलिमापासून आधी फ्रेश आणला का लगेच त्याचे वडे बनवू शकतो आपण. आणि नंतर हे खारवतो आम्ही, मीठ मिरच्या आलं लसूण टाकून थोडस मसाला तेल वगैरे टाकून खारून बरणी भरून ठेवून देतो. एक दोन महिने झाले ना सुकवायचं नाही ना, नाही सुकवायची घाईच गरज नाही. डायरेक्टवण्यासाठी फक्त ते बरणीत भरून ठेवायचं आहे आणि तो ठेवून नंतर आपण जसं पाहिजे आपल्याला तेव्हा आपण त्याची कढी वगैरे बनवण्यासाठी वापर करू शकतो. वा म्हणजे हे खूप महत्वाचं. आणि दाट पण आपण येत असेल ना, ग्रेव्ही म्हणून जाड पण होते ना, कारण हे मुळातच असं थोडस पेस्ट सारखंच आहे. म्हणजे ते इतके बारीक आहेत की ते जर तुम्ही चमचा दीड चमचा जर पेस्ट लावली त्याची तर आमटीला तो दाटपणा पण येणार. सॉलिड लागले याचा एक प्रकार आहे, लोणचं भरता येतं. हा कोलिम खारून सुकवायचा असतो, एक 5-6 दिवस सुकून आणि मग त्याला लसूण आणि तेल आणि राईचे गोळे मिरची पावडर टाकून तो लोणचं सारखं आपण भरून ठेवू शकतो. पण म्हणजे जवळ जवळ जे बनतं ते ह्याचं बनतं जवळा तो थोडं मोठा झाल्यावर रूप असते आणि हे छोटं रूप. क्या बात आहे. तर आता तुम्हाला डिटेल याची माहिती मिळालेली आहे. आता पटकन मिक्सिंग आहे तर सुरू करूया आपण करायला. आधी काय हवंय? कोलिम. कोलिम सगळ्यात पूर्ण हे साधंच आहे ना, मग ह्याच्यात काही खारवलेलं नाही आहे. नाही हा साधा, हा फ्रेश कोलिम आहे. हो फ्रेश कोलिम आहे. आणि घेताना हा काय वाट्यावर मिळतो का किलोवर मिळतो का? ऍक्च्युली आमच्याकडे हे कोलिम आहे, एवढसा कोलिम हा 50 रुपयाला मिळतो. हो आणि त्याच्यामध्ये आपण पाटी कांद्याची पात, हो कांद्याची पात सगळीच टाकते. आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे मिक्स आहे. छान भरड आहे त्याची पण. हे जाडसर वाटून घ्यायचं आहे कारण आपण मिक्सरला पेस्ट केली ना तर एवढी टेस्ट नाही येणार आहे, म्हणून जाडसर वाटून घ्यायचं. हा मसाला तुमचा आगरी मसाला? आमचा आगरी पद्धतीचा मसाला आहे. याच्यामध्ये 26 टाइपचे मसाले असतात. 26 आम्ही त्याला वाणे म्हणतो. वाणे? हो 26 वाणे. 26 वाणे. 26 वाण्यांचा हा आगरी मसाला. एरवी पण फिश लावर हाच मसाला? हो एरवी पण हाच फिश लावर भाजीला फ्रीजला. ऍक्च्युली हा मसाला टाकला ना तर गरम मसाला टाकायची पण आवश्यकता नसते कारण याच्यात गरम मसाला ऑलरेडी असतो. बरोबर. बांधून येण्यासाठी बेसन घ्यायचं बांधून येण्यासाठी आणि तांदळाची पिठी अशासाठी की जरा कडक पण येतो, कुरकुरीत होतो, कुरकुरीत पण येण्यासाठी तांदळाची पिठी. भजीला करतो तसं? हा भजीला करतो तसं. हे ह्याच्यात हो त्याच्यातच त्याच्यातच हे सगळं मिक्स तर झालं ना, त्यानंतर याच्यात अंड टाकायचं आहे. सगळं? हो सगळं टाकायचं, एक अंड टाकायचं. आणि आता ते म्हणजे त्याचे गोळे बनवून? गोळे नाही बनवून, हे डायरेक्ट फ्राय फॅन गॅसवर ठेवून तेल गरम झालं का डायरेक्ट टाकायचं आहे त्याच्या. म्हणजे हाताने तापायचं? हो हाताने तापायचं आहे. ओके. तर थोडंसं तेल घालायचं ह्याच्या जोडीला. हां त्याची तयारी करूया. पण ज्योत्स्नाबद्दल कोण काय म्हणतंय ते बघूया ना. पण ती एकंदरीत चांगलं जेवण बनवते. जनरली आमच्याकडे काही कार्यक्रम असले की ती येते आणि स्वतः पुढाकार घेऊन जेवणाचे चांगले निराळे प्रकार बनवते. ती कोणत्याही कामाला पहिलं प्रथम धावून येते. विशेषतः मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझ्या जोडीला मी अनेक इलेक्शन लढलेलं आहे. इलेक्शनच्या प्रचाराला असू दे किंवा कुठे सामाजिक काही काम असू दे, तिच्या महिलांना घेऊन आघाडीवर असते नेहमी. सगळे जिन्नस घालून आपण जे मिश्रण तयार केलं कोलिमचं तर ते आलेलं आहे आणि ते आता डायरेक्ट तेलामध्ये थापायचं आपणार आहे. असं हातावर घेऊन बस. तसं त्याचे डाळीचं पीठ आणि तांदूळाचं पीठ आहे म्हटल्यानंतर ते काय तुटणार नाही? तुटणार नाहीये. आणि झाकण पण लागतं याच्यावर? हो झाकण लागलं का फुलतात, झाकण लावल्यामुळे फुलतात तेवढे. अच्छा. तर अत्यंत वेगळा नवीन पदार्थ आपल्याला आगरी खाद्य संस्कृतीचा मिळाला. तर पुढच्या वेळेला तुम्ही या सीझनमध्ये जेव्हा फिश मार्केटमध्ये जाल तेव्हा हा कोलिमचा वाटा नक्की घ्या. आणि आता आम्ही त्याचे वडे कसे काय काय केले त्याचं साहित्य आणि कृती घ्या. कोलिम वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोलिम, बेसन, पातीचा कांदा, फेटलेलं अंड, तांदळाचं पीठ, आगरी मसाला, हळद, मीठ, तेल, कोथिंबीर आणि आलं लसूण मिरची पेस्ट. कृती: प्रथम एका बाउल मध्ये कोलिम, पातीचा कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट, आगरी मसाला, हळद, मीठ, कोथिंबीर, बेसन, तांदळाचं पीठ आणि फेटलेलं अंड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर या मिश्रणाचे वडे थापून शॅलो फ्राय करून घ्यावेत.